कधीच विचार केला नव्हता की मी कोणाची तरी सून म्हणून, कोणाची म्हणून पत्नी म्हणून, कोणाची तरी वहिनी, आणि त्या पद्धतीने मी कोणाच्या तरी घरात जाऊन माप ओलांडावं. आणि माप ओलांडल्यानंतर मी त्या घरात आले. आजही माझ्या घरातली, माझ्या फॅमिलीतली जी सासूरवाडीची मंडळी आहेत, तर तेवढ्या सगळ्यांमध्ये वहिनीसाहेब म्हणून, सूनबाई म्हणून आणि बहीण म्हणून मला जी नाती लागलेली आहेत, त्याचा कुठेही पारावार उरलेला नाही आहे माझ्या आनंदाला, की मला कुठेच किन्नर म्हणून त्यांनी स्वीकारलं नाही. मला त्यांनी ॲज ए त्यांच्या घरातली लक्ष्मी म्हणून स्वीकारलं. आणि माझं नाव शिवलक्ष्मी जरी असलं तरी ते मला लक्ष्मी म्हणून हाक मारतात. येवल्याचा नवरदेव संजय आणि मनमाडची नवरी शिवलक्ष्मी यांचं नुकतंच पारंपरिक पद्धतीने लग्न झालं. नवरा मुलगा 26 वर्षांचा आहे आणि नवरी मुलगी 30 वर्षांची. घरात धार्मिक वातावरण असलेल्या दोन्हीकडच्या कुटुंबांची या आगळ्या वेगळ्या लग्नाला संमती होती. आणि समाज काय म्हणेल हे झुगारून सुनबाई शिवलक्ष्मींनी नव्या घरात माप ओलांडलं. इलेक्शन राहतं ना तेव्हा तुम्हाला त्यांचं वाल मतदान चालतं, विजाड्याचं मतदान चालतं तेव्हा, बरोबर. मग तुम्हाला अशा आपल्यामध्ये बसायला, उठायला, हसायला, खेळायला का नाही चालती? मग मी तो एक निर्णय घेऊन टाकला की बा कोणी मागे बोलू नाही तर पुढं बोलू. आम्ही आपलं म्हणून, माझी सून म्हणून, माझ्या मुलाची बायको म्हणून मी 1 तारखेला त्यांना सून म्हणून घरात घेतलं. आणि रीतिरिवाजाप्रमाणे माप पण ओलांडलं, रीतिरिवाजाप्रमाणे त्यांचं परतमोल पण मी केलं. शिवलक्ष्मी ट्रान्सजेंडर आहेत. वयाच्या 25 पर्यंत सागर नाव घेत पुरुष म्हणून त्या आयुष्य जगल्या. लहानपणापासूनच नृत्याची आवड असल्याने त्यात पारंगत झाल्या. पण मन स्त्रीचं होतं आणि शरीर पुरुषाचं, हा प्रवास सोपा नव्हता. मुलांना माझ्याकडे बघून वेगळं वाटायचं, त्यामुळे छक्का, आट्या, गुड, मामू, रिव्हर्स अशा पद्धतीच्या खूप साऱ्या शब्दांना फेस करावं लागायचं. अगदी ते लोक माझ्यावर हसायचे. आणि देवधार्मिक असल्यामुळेच देवधार्मिक लोक भेटत गेली. आणि त्या देवधार्मिक लोकांमध्ये राहून राहून मी माझ्यातला बदल स्वतः अनुभवत होते. आणि तेव्हा मला वाटलं की मला बायकी आयुष्यामध्ये जास्त बरं वाटेल. आणि एक नव्या उमेदीने मी 2017 ट्रान्सजेंडर सर्जरी केली. सो माझ्या परिवाराने मला तसंही स्वीकारलं की तू कसंही असलास तरी तू आमच्या घरचा एक सदस्य आहेस. त्यांनी स्वीकारलं आणि 18 ऑगस्ट 2020 मी साडीवर माझं आयुष्य जगायला लागले. जेव्हा एखादा पुरुष साडी घालून 4 चौघांमध्ये बाहेर निघतो ना, तेव्हा स्त्रियांपेक्षा जास्त भीती त्याच्या आयुष्याला असते. आणि समाज 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 असं ज्यावेळी आपण विचार करतो ना, त्यावेळी सगळ्यात पहिले आपण हे विसरतो की समाज हा आपल्या परिवारापासून सुरू होतो. सो ज्या किन्नराचा परिवार त्याला स्वीकारेल ना, त्याला समाज स्वीकारायला कधीच नाकारणार नाही, कारण खरा समाज तर परिवार असतो. सोशल मीडियावर शिवलक्ष्मी आई साहेब नावाने त्या प्रसिद्ध आहेत. टिकटॉक, इंस्टाग्राम, फेसबुकवर फॉलो करणारे संजय तिथेच शिवलक्ष्मींच्या प्रेमात पडले. भेटी झाल्या आणि मग काय, प्रेमाच्या आणाभाका झाल्या आणि त्यांनी चक्क लग्नाची मागणी घातली. सर्वात मेन गोष्ट त्यांनी त्यांच्याविषयी, ते किन्नर आहेत, त्यांच्याविषयी त्यांनी एक पण गोष्ट अशी सोशल मीडियाला लपून ठेवली नाही, सर्व उघडकीस सांगितले. त्याच्यामुळे मला त्यांचा स्वभाव खूप आवडला. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर, तशा पद्धतीने थोडेफार समाजाचे चटके स्वतः स्वतः आम्ही संसाराला सुरुवात केली आहे. आणि नक्कीच आमचा संसार आम्ही काहीतरी वेगळं करून दाखवणार. लग्न झालं की एक प्रश्न हमखास विचारला जातो, वंशाला दिवा हवा, मग पाळणा कधी हलणार? लग्न 2 शरीरांचं नाही होतं, लग्न 2 मनांचं होतं. सो लग्न 2 मनांचं झालेलं आहे. सो पुढे आम्ही आमच्या एकमेकांच्या मिठीत गेल्यानंतरही जर आम्ही शरीरसुख घेऊ शकत असू तर वंशवृद्धीचा विचार नाही. आणि वंशवृद्धीचा विचार आलाच तर एखाद्या अनाथ बालकाला दत्तक घेऊन आम्ही त्याला आमच्या वंशाचा दिवा करायला कुठेही मागे पुढे पाहणार. आज शिवलक्ष्मी किन्नर आखाड्यात महंत आहेत, तर संजय यांचं लॉकडाऊनमध्ये हातचं काम गेल्यामुळे ते नव्या कामाच्या शोधात आहेत. भारतीय संस्कृतीच्या इतिहासात किन्नरांना स्थान होतं आणि आज हे कुटुंब त्याच संस्कृतीचा धागा घेऊन एक नवा इतिहास रचू पाहत आहे. वेडे इतिहास बनवतात असं म्हणायला काही हरकत नाही आहे. सो आम्ही इतिहासाकडे वाटचाल केली आहे. कुठेतरी सुवर्ण अक्षरात 10 वर्षांनी 20 वर्षांनी पहिल्यांदा ट्रान्सजेंडर कम्युनिटीमध्ये लग्न करून नांदायला गेलेल्या लोकांमध्ये माझं नाव घेतलं जाईल. आणि पहिल्यांदा एखाद्या ट्रान्सजेंडरला सून म्हणून घरात स्वीकारल्यामुळे माझ्या झालट्या फॅमिलीचं नाव घेतलं जाईल. सो त्याच्यामुळे मला या गोष्टींचा
कुठेतरी आनंदही आहे आणि खंत या गोष्टींची आहे की सुशिक्षित लोक शिकून सवरून सुद्धा अजूनही आमच्यासारख्यांच्या मनांना भावनांना स्वीकारू शकलेले नाही. ही खंत आयुष्यभर राहील मला.